अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे बंजारा समाज बांधवांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अभिवादन कार्यक्रमानंतर जामनेर शहरातील वसंतराव नाईक चौक या ठिकाणी जाऊन माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला। याप्रसंगी बंजारा समाज बांधवांसोबत इतरही समाज बांधव उपस्थित होते। अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे। वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो, वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो। अमर रहे, नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे। अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नाईक साहेब अमर रहे। वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो, वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो। अमर रहे, वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो, वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो। हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो। समोर एक मिनिट काकू। स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या 110व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन, आपल्या जामनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, साऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी संपूर्ण तालुकावासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांना संबोधलं गेलं, ज्यांनी हरित क्रांतीची दिशा आपल्या या महाराष्ट्राला दिली, या महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवून कृषीला नवसंजीवनी देऊन महाराष्ट्राचा अभिमान जागृत करणारे, त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी एक संतांची भूमी आहे, त्या संतांच्या भूमीमध्ये एक कृषी संत म्हणून नावाजलेले या महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे आमचे साहेब म्हणजे वसंतरावजी नाईक साहेब यांची आज जयंती। आज सांगताना आनंद होतोय, अत्यंत मागासलेल्या समाजातून येऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर रोजगार हमी योजना असेल, पंचायत राज असेल, हरित क्रांती असेल, श्वेत क्रांती असेल, या विविध क्रांत्यांच्या जनक ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे आमचे वसंतरावजी नाईक साहेब। ज्यावेळेला 1972 महाराष्ट्रामध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला होता, अनान्न दशा वेळा महाराष्ट्राच्या जनतेही झालेली होती, त्यावेळेला हा महाराष्ट्र एक माझा परिवार आहे आणि या परिवारातील एकही जण भुकेला झोपला नाही पाहिजे आणि मी कसं काय अन्न ग्रहण करणार या विचाराने त्यांना जवळपास 8 दिवस झोप मिळाली। एवढा कळवळू मनाचा असलेला, हळवा मनाचा असलेला आणि प्रत्येक वेळेला समाजासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, संपूर्ण परिवारासाठी आपलं प्राण अर्पण करणारे वसंतरावजी नाईक साहेब एक अनन्वित साधारण व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला मिळाले। आज आम्हाला सांगताना आनंद होतोय, माजी राष्ट्रपती प्रणव यांनी आपल्या मुखातून सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, हा महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीतून विचारांचं आग्रगमन करणारी ही भूमी आहे, पण यामध्ये जर का कृषी संत म्हणून कोणी असेल तर ते वसंतरावजी नाईक साहेब आहेत। अशा या महामानवाची आज जयंती, आज या घडीला नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्यातर्फे एक जयंतीच्या शुभेच्छा संपूर्ण तालुकावासियांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आलेल्या आहेत। जामनेर नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई गिरीश महाजन यांच्याही शुभेच्छा या जयंतीनिमित्त या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विविध पक्षीय, विविध पंजाब सामाजिक संघटना असतील, विविध सामाजिक संघटना असतील, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत।
हरित क्रांतीचे प्रणेते, हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सर्व अधिकार राहिलेले मुख्यमंत्री आणि ज्यांच्या प्रेरणेने आज शेतकरी वर्ग जो सुखावलेला आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाजाला या ठिकाणी शुभेच्छा देतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।